काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात भाजपचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. वक्तव्याचा निषेध करण्यासाठी यवतमाळच्या संविधान चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. आंदोलनात आमदार मदन येरावार, आमदार अशोक उईके, आमदार संदीप धुर्वे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. राहुल गांधीचे अनेक दौरे, विदेशी दौरे हे अनेक गोष्टींनी गाजले आहे, पण यावेळचा दौरा लोकसभेतले देशाचे विरोधी पक्षनेते पद म्हणून अमेरिकेत भारत विरोधी जॉर्ज सोरोस असेल, एलान असेल, ब्रार असेल यांच्यासोबत त्यांनी घेतलेल्या बैठका, त्यातून केलेलं वक्तव्य, आम्ही सत्तेत आलो तर अनुसूचित जाती जमाती आणि ओबीसीचं आरक्षण रद्द करू. त्यांनी आमच्या शीख बंधूंचा जो देशाचा बलिदानाचा इतिहास आहे, आजही ज्यांच्यामुळे आम्ही इथे मायनस प्लस टेम्परेचरमध्ये त्यांच्या काम करण्यामुळे आपण मोकळा श्वास देशातील 140 करोड जनता घेत आहे, त्यांच्याबद्दल खोटं सांगून खलिस्तानाची चळवळ जिवंत करण्याचं काम त्यांनी केलं आणि हे मी नाही सांगत तर त्यांच्या वक्तव्यानंतर खलिस्तानचा समर्थक असलेला त्या देशात बसलेला पंदू याचं जे स्टेटमेंट आणि राहुल गांधींबद्दल त्यांनी जे विचार व्यक्त केले त्यातून हे दिसून आलं. दुसरीकडे भारतामध्ये परिस्थिती नाही, मेक इन इंडिया खोटा आहे. खरं म्हणजे जगातले मुडी, स्टँडे मॉर्गन अशा संस्था जेव्हा देशातली सगळ्यात वेगवान अर्थव्यवस्था म्हणून भारताकडे बघत आहे, देशात जगातल्या 5 अर्थव्यवस्थेमध्ये 5व्या नंबरवर भारत आलेला आहे, काही दिवसामध्ये 3र्या नंबरवर येईल हे त्यांचा रिपोर्ट आहे. आणि राहुल गांधीजी चायना चांगला आहे हे असं म्हणत आहे, अशा अनेक वक्तव्य. म्हणजे खरं म्हणजे 2008 त्यांनी जो कम्युनिस्ट पक्षासोबत काँग्रेसनी जो MOU केला होता त्यात ते चायनाचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून तर त्यांनी शपथ घेतली नाही, हा आमच्या मनामध्ये संभ्रम आहे. पण या देशातली गोर गरीब भोळी भाबडी जनता याला इलेक्शनच्या काळामध्ये त्यांच्याच मिळालेल्या पैशातून खोटं नरेटिव्ह पसरायचं, मतं घ्यायची पैशातून, सत्ता सत्तेतून पैसे, हे दुष्टचक्र थांबलं पाहिजे. यासाठी शेवटच्या गावापर्यंत व्यक्तीपर्यंत हा विचार पोचवणं आणि यांच्या मनामध्ये असलेला देशविरोधी भाव हा जनतेसमोर आणणं हे आमचं काम आहे. खरं म्हणजे 2014 असेल, 19 असेल, 24 असेल, या तिन्ही निवडणुकीत काँग्रेसला ज्या लोकसभेत जागा भेटल्या त्यापेक्षाही 40-50 आजही भारतीय जनता पक्ष हा देशाच्या सत्तेत आहे, NDA आघाडी आहे. परंतु त्या वैफल्यातून यांच्या मनामध्ये जी एक सत्तेची लालसा सुटलेली आहे त्यातून देशविरोधी काम हे करत आहे. अरे तुम्ही मोदींना जर मोदीं तुमच्या मनात नसेल तर आम्हाला शिव्या द्या, मोदीजींना द्या ज्या तुम्ही देत आलात, भारतीय जनता पक्षाला द्या ज्या तुम्ही देश देत आलात. पण 140 करोड जनतेचं भलं करण्याचं काम जो सर्व आघाडीवर आपल्या वेगवेगळ्या योजनेतून आणि त्याचसोबत जगामध्ये महाशक्ती बनवण्याचं काम एक विश्वगुरू जो वसुधैव कुटुंबकम, वन सन वन अर्थ वन फॅमिली हे आमचं जे द्योतक आहे ते जगामध्ये पसरवण्याचं काम जो व्यक्ती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहे, त्यांच्या विरोध करता करता तुमचा हा देशविरोध जो मनामध्ये होता तो ओठावर आला, याचा निषेध करण्यासाठी आंदोलन आहे. महाराष्ट्र TV24 साठी अक्रम दिवान, यवतमाळ. सुखी संसाराला हवं असतं हक्काचं एक घर, कुटुंबाला सुरक्षा आणि मायेची ऊब देणारं, आयुष्यात आनंदाचे रंग भरणार. प्रत्येकाचं हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार हातात हात घालून कार्यरत आहेत. ग्रामीण भागातील बेघर अथवा कच्चे घर असलेल्या लाखो कुटुंबांना हक्काचं पक्क घर बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जातो आहे. त्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेसह रमाई, शबरी, पारधी, आदिम, अटल बांधकाम, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, PM जनमन व यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना या योजनांबरोबरच अमृत महाआवास अभियान देखील राबवले जात आहे. गोरगरिबांना घरासाठी स्वतःची जमीन घेण्यासाठी
पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेतून सहाय्य दिले जात आहे. शासनाने आजवर 7 लाखांहून अधिक घरे बांधलेली असून लवकरच 10 लाख घरे पूर्ण करण्याचे ध्येय आहे. ग्रामीण गृहनिर्माण योजना, महाआवास अभियान, निर्धार ग्रामीण विकासाचा, महाराष्ट्राच्या उन्नतीचा, ग्रामविकास व पंचायत राज विभाग, महाराष्ट्र शासन.